राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाले कशा प्रकारे नियमावली असणार आहे आणि नियम उल्लंघन करणाऱ्यांवरती कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे? त्याच्यामध्ये 15 तारखेला माननीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता कशी असावी, कुठल्या गोष्टीचं उल्लंघन झाल्यावर कुठल्या प्रकारे कारवाई होणार आणि याच्या डिटेल सूचना काल राजकीय पक्षांची सर्वांची मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये सर्वांना डिटेल सूचना देण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सी व्हिजिल ॲपवर ज्या काही तक्रारी येणार आहेत त्याचा 100 मिनिटांमध्ये निपटारा होणार आहे. या व्यतिरिक्त या मतदारसंघामध्ये टोटल 3 फ्लाईंग स्पॉट टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याच या व्यतिरिक्त 4 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम या तयार करण्यात आलेल्या आहेत की ज्या या मतदारसंघाच्या ज्या काही जिल्ह्याच्या बाउंड्री किंवा तालुक्याच्या बाउंड्री आहे तिथं त्या असणार कार्यरत असणार आहे आणि राऊंड द क्लॉक जे काही संशयास्पद वाहनं असतील त्या ठिकाणी ते त्याची तपासणी करून त्याच्यावर चेक ठेवणार आहे. पक्षाकडून उमेदवाराकडून किंवा कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावरती कशा प्रकारे कारवाई करण्यात येईल? त्याच्यामध्ये आरपी ॲक्ट मध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये सेक्शन दिलेले आहेत. त्या नियमावलीनुसार त्यांच्यावर व्यवस्थित तपासणी करून त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर पुढील कारवाई करतील. आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त मी आवाहन करते की या ज्या काही निवडणुका आहेत सर्व राजकीय पक्षांनी अगदी शांततेमध्ये या पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. या व्यतिरिक्त आपला जो काही निवडणुकीचा टक्का आहे तो मागच्या लोकसभेच्या वेळेस 61 होता तर विधानसभेच्या वेळेस तो अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढला जावा यासाठी देखील मी आवाहन करते की जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडावं आणि मतदान करावं.